नाताळ सण साजरी करण्याची पूर्वी कशी पद्धत असायची आणि आता त्यात काही फरक पडला आहे का? यासोबतच आधी पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जायचा आणि आता त्यात काही बदल झालेत का? याविषयी ख्रिस्ती धर्मगुरु अविनाश यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी डॅरेन मिरांडा यांनी, पाहूयात. ख्रिस्ती बांधवांसाठी 25 डिसेंबर हा एक मोठा दिवस मानला जातो, कारण प्रभू येशूचा हा जन्मदिवस असतो आणि हा सण जो आहे ते ख्रिस्ती बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आपल्यासोबत बोलण्यासाठी धर्मगुरु फादर अविनाश आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करत काय सांगाल, आधीची जी परंपरा होती तेव्हाच्या आणि आताच्या परंपरेत जो सण साजरा करतात त्यात काही बदल झालेला पाहायला मिळतो का? पहिले प्रथम तर आमच्या सर्व ख्रिस्ती बांधवांसाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे की देवाने त्याचा एकुलता पुत्र या जगामध्ये गव्हाणीमध्ये एका गायीच्या गोठ्यामध्ये त्याला पाठवलेला आहे आणि या सर्व मानवजातीच्या तारणासाठी. आणि म्हणून आमचं सर्व ख्रिस्ती बांधव खूप आनंदाने आणि हौसेने हा ख्रिसमस साजरा करत असतो. आणि सेलिब्रेशनच्या संदर्भात कुठेतरी असं दिसून येत आहे की अधिक मॉडर्नायझेशन, खाणं पिणं याकडे जास्त लक्ष कुठेतरी घालवलं जात आहेत. अगोदर ख्रिसमस म्हणजे अधिक आध्यात्मिक दृष्टीने साजरा केला जात होता, आता देखील केला जात आहे, परंतु कुठेतरी दुर्लक्ष होत आहे, जास्त खाणं पिण्याकडे लक्ष दिलं आहे. परंतु प्रत्येक भाविकाने खरा ख्रिसमसचा संदेश आहे न विसरता आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद आपल्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोहेलसह डॅरेन मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, वसई.